यूपीएच्या काळात इंधनाचे दर 70 रुपये झाल्यावर टिवट्यू करणारे अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार आज पेट्रोलचे दर 100 रुपये झाल्यावरही गप्प का आहेत, असा सवाल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी उपस्थित केलाय. सर्वसामान्य जनतेची लूट करणाऱ्या मोदी सरकार विरोधात गप्प असणाऱ्या सेलिब्रिटींच्या पिक्चरचं शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, तसंच त्यांचा सिनेमाही महाराष्ट्रात चालू देणार नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलंय. डिझेल आणि पेट्रोलच्या मोठ्या प्रमाणात दरवाढ, गॅसची दरवाढ, त्याच्यामुळे सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. आम्ही कालही सांगितलं की ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस अमिताभ बच्चन असतील, अक्षय कुमार असेल, हे ट्यूट्यू करायचे, म्हणजे ट्विटच्या माध्यमातून त्याच्यावर टीका करायचे. आज का ते चूप आहेत? महाराष्ट्रामध्ये अमिताभ बच्चनचा पिक्चर किंवा शूटिंग, अक्षय कुमारचा पिक्चर असेल किंवा शूटिंग, हे महाराष्ट्रामध्ये आता आम्ही चालू देणार नाही. या केंद्र सरकारच्या देशविरोधी धोरणाच्या विरोधात त्यांनी सुद्धा ज्याप्रमाणे लोकशाहीच्या मार्गाने मनमोहन सिंगांच्या सरकारच्या वेळेस ते ट्यूट्यू करत होते, ट्वीट करत होते, आजही जे अत्याचार आणि अन्याय मोदीचं सरकार करते आहे त्याच्या विरोधातही त्यांनी आपली भूमिका मांडावी, आणि नाही मांडली तर आम्ही सांगितलेला तो पवित्रा महाराष्ट्रामध्ये त्यांचे सिनेमे, त्यांचे शूटिंग आम्ही बंद पाडू, अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत. महाराष्ट्र काँग्रेसने थेट बिग बी आणि अक्षय कुमार यांसारख्या मोठ्या कलावंतांच्या विरोधात भूमिका मांडल्याने आता काँग्रेस सोबत राज्यात सत्तेत असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यावर काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.